नमस्कार. IBS म्हणजेच इरिटेबल बोवेल सिंड्रोम हा एक प्रकारचा सायकोसोमॅटिक आजार असतो. म्हणजेच जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा मानसिक ताणतणाव असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवरती होतो आणि पचनसंस्थेवर परिणाम झाल्यामुळे शौचाची प्रवृत्ती ही बदलते. IBS या आजारामध्ये शौचाची फ्रिक्वेन्सी आणि कन्सिस्टन्सी ही बदलत असल्यामुळे हे त्याचं प्रमुख लक्षण असतं. IBSची इतरही काही कारणे असतात, इतरही काही लक्षणे असतात आणि यासंबंधीचा व्हिडिओ आपण मागे शेअर केलाच होता. यासंबंधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर अवश्यपणे पहा, त्याची लिंक मी वरती कार्डमध्ये अटॅच केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये IBS या आजारामध्ये आपण घरगुती काय उपाय करू शकतो यासंबंधीचंच मार्गदर्शन आपण घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आंबले आणि आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जसं की आपण मागे पाहिलं, IBS या आजारामध्ये जर शौचाची फ्रिक्वेन्सी आणि कन्सिस्टन्सी या दोन गोष्टी बदलत असतात तर काही IBSचे आजार जे असतात, काही IBSचे जे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये लूज मोशन टाईप ऑफ शौच त्यांना होत असतात तर काहींना कॉन्स्टिपेशन टाईप ऑफ शौच होत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लूज मोशन टाईप ऑफ शौच जर तुम्हाला होत असतील तर त्यासाठी काय उपाय करता येत असतात हे आपण बघणार आहोत. जर तुमच्या लक्षणांमध्ये जर शौचाची फ्रिक्वेन्सी वाढलेली असेल, तुम्हाला वारंवार शौचाला जावं लागत असेल, तुम्हाला प्रत्येक वेळी जेवण केल्यानंतर शौचाची प्रवृत्ती उत्पन्न होत असेल आणि ह्या वारंवार शौचाला जाण्यामुळे तुमचा बाहेर जाण्याचा कॉन्फिडन्स कमी झालेला असेल, त्याचबरोबर जर लूज मोशन टाईप ऑफ शौच असल्यामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो, भुकेची संवेदना कमी होते आणि वजन देखील कमी व्हायला लागतं आणि अशा वेळेस आपल्याला त्वरित उपचार करणं फार जरुरी आहे. आणि हे त्वरित उपचार शरीर आणि मन अशा दोन्ही गोष्टींवरती व्हायला पाहिजे. आणि यासाठी सगळ्यात पहिला घरगुती उपाय जर कुठला असेल तर तो आहे बिल्वफळाचं चूर्ण. बिल्वफळाच्या चूर्णामध्ये असे काही केमिकल कंपोजिशन्स असतात की त्याच्यामुळे इंटेस्टाईनची जी पेरिस्टाल्टिक मुवमेंट असते ती कमी होते आणि त्याचबरोबर बिल्वफळ हे एक स्तंभक औषध असल्यामुळे शौचाची जी कन्सिस्टन्सी असते ती बांधलेल्या स्वरूपात होते. शौच व्यवस्थित बांधलेल्या स्वरूपात बाहेर पडल्यामुळे आतल्या अन्नाचे पचन देखील व्यवस्थित होते आणि शौचाची प्रवृत्ती देखील कमी होते. IBS या आजारामधली जी वाढलेली प्रवृत्ती आहे आणि लूज मोशन टाईप ऑफ जे शौच होत असतात हे कमी झाल्यामुळे त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो, त्याला भुकेची जाणीव व्हायला लागते आणि परिणामतः त्याचं वजन देखील वाढायला लागतं. बिल्वफळाच्या चूर्णाबरोबरच इतर काही आयुर्वेदिक औषधे घेतल्यानंतर त्याचा विलक्षणीय फायदा आपल्याला IBS या आजारामध्ये दिसत असतो. हे अशा पद्धतीचं चूर्ण दुपारच्या आणि रात्रीच्या जेवल्यानंतर आपल्याला दोन्ही टायमाच्या जेवल्यानंतर घ्यायचं आहे, जेणेकरून अपान काळात घेतलेलं हे चूर्ण आपल्या पचनसंस्थेवरती चांगला फायदा देतो. बिल्वफळाचं चूर्ण जर तुम्हाला हवे असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. आणि IBS या रुग्णामध्ये वापरण्यात आलेला दुसरा महत्त्वाचा जो घरगुती उपाय असतो तो आहे ताक. घरी बनवलेलं ताक, साधारणतः 2 चमचे दही घ्यायचे आणि 1 ग्लास त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे आणि मस्तपैकी घुसळलेलं ज्यावेळेस हे ताक तयार होतं त्याच्यातून लोणी जेव्हा बाहेर काढलं जातं आणि हे जे कोरडं ताक असतं ते तुम्हाला दुपारच्या जेवल्यानंतर घ्यायचं आहे. 50 ml या क्वांटिटीमध्ये जर तुम्ही ताक दररोज दुपारच्या जेवल्यानंतर घेतलं तर तुमच्या इंटेस्टाईनमधला किंवा पोटामधला गट फ्लोरा हा व्यवस्थित मेंटेन राखला जातो. दही बनताना त्याच्यामध्ये काही हेल्दी बॅक्टेरियाज बनतात आणि तेच बॅक्टेरिया ताकामध्ये येत असतात आणि हे लॅक्टोबॅसिलस ज्यावेळेस आपल्या पोटामध्ये जातात त्यावेळेस आपला मायक्रोफ्लोरा हा व्यवस्थित राखला जातो. IBSच्या रुग्णामध्ये वारंवार मलप्रवृत्ती झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील हा गट फ्लोरा डिस्टर्ब झालेला असतो आणि हा गट फ्लोरा व्यवस्थितपणे पुन्हा मेंटेन राखण्यासाठी ताक हे अत्यंत अमृतासारखं काम करत असतं. ताक हे औषध म्हणून जर तुम्ही घ्याल तर त्याची क्वांटिटी आपल्याला 50 ml एवढ्याच मात्रेमध्ये घ्यायची आहे. दही आपल्याला घ्यायचं नाही, दूध आपल्याला घ्यायचं नाही, केवळ ताकामुळेच आपल्याला ह्या IBSच्या आजारामध्ये चांगला फायदा होतो. IBS हा आजार जसं की आपण पहिल्यांदा सांगितलं शारीरिक आणि मानसिक या दोन्ही लेवलला होत असतो. मानसिक कारणांमुळे जर शारीरिक आजार होत असेल तर अशा वेळेस केवळ शरीराला औषध देऊन फायदा नाही तर आपल्याला मनाला देखील औषध देणं फार जरुरी आहे. मनाला औषध देण्यासाठी सगळ्यात उत्तम प्राणायाम जर योगशास्त्रामध्ये कुठला सांगितला असेल तर तो आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामामध्ये प्रामुख्याने आपण नाकावाटे श्वास घ्यायचा असतो आणि तो आत रोखल्यानंतर आपल्या हाताची तर्जनी बोटे कानामध्ये पॅक करून अशा पद्धतीने कानामध्ये टाकून आपल्याला तो श्वास हमिंग साऊंड करत किंवा भुंग्याच्या सारखा आवाज करत नाकातूनच पुन्हा सोडायचा असतो. भुंग्याच्या सारखा आवाज तयार होतो म्हणूनच याला भ्रामरी प्राणायाम असं म्हणतात. आणि हा प्राणायाम करताना आपल्या कानाची बोटे बंद असल्यामुळे त्या आवाजामुळे तयार होणारे व्हायब्रेशन्स आपल्या ब्रेनमध्ये सर्क्युलेट होत असतात
या व्हायब्रेशन्समुळे आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम जी असते ती ॲक्टिवेट होते आणि त्यामुळे सायंटिफिकरित्या जर पाहिलं तर मस्कॅरेनिक रिसेप्टर्स ब्लॉक होतात, इंटेस्टाईनची वाढलेली पेरिस्टाल्टिक मुवमेंट देखील कमी होते आणि शौचाला देखील बांधून यायला मदत होत असते. जसा आपल्या डोक्यामध्ये एक मेंदू असतो तसाच आपल्या पोटामध्ये देखील एक मेंदू असतो आणि त्या मेंदूचं काम सुरळीतपणे चालण्यासाठी तुम्हाला भ्रामरी प्राणायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला IBS चा त्रास होऊ नये असं वाटत असेल, जर तुम्ही नुकताच IBS या त्रासातून बरे झालेले असाल किंवा सध्या तुम्ही IBS या त्रासातून त्रस्त असाल तर अशा तिन्ही वेळेस बिल्वफळाचं चूर्ण घेणं, ताक घेणं आणि भ्रामरी प्राणायाम करणं हे तुम्हाला अत्यंत फायदेशीर आहे. अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थितपणे हा उपाय योजना केली तर IBS हा आजार नक्की बरा करू शकतो. IBS हा आजार डिओडिनमचा म्हणजे आपल्या छोट्या आतड्यापासून तयार होणारा आजार असल्यामुळे आपल्याला आपल्या पचन संस्थेची काळजी घेणं फार जरुरी आहे, आपली जीवनशैली चांगली राखणं फार जरुरी आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थितपणे IBS या आजाराचं निदान केलं, त्यावरती योग्य उपचार केले तर नक्की आपण या आजारापासून स्वतःला बरे करू शकतो. तुम्हाला आजच्या या उपायांबद्दल काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. आपल्या अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.